आणि मला वाटतं शनिवार रविवार बंद, हॉटेलचं पण 4 ते 7, 7 पुढं त्यांनी 5 का 7 पुढं त्यांनी होम डिलेवरी द्यायची, 7 ते 4 पुढं जे काही ऑर्डर येतील ते होम डिलेवरी द्यायची. हा त्या संदर्भात कुठलंही अधिवेशन असलं तर पत्रकार मित्रांनो कुठलाही पक्ष व्हीप जारी करतोच, कारण 2 दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या परीने व्हीप जारी करतात. त्यात वेगळं काय, त्याला तुम्हीच असा वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करता असं अजिबात नाही. ती नैस म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यावर कमी दिवसाचं असेल तर त्या पद्धतीनं पक्ष आपल्या आपल्या लेवलला निर्णय घेतात, तो पक्षाचा पूर्ण अधिकार आहे, प्रतोच्चा अधिकार आहे आणि त्यांनी तो बजावलेला. आपल्याला कोण आहे त्या कार्यकर्त्याचं नाव नाही बा, फोटो आहे, मी पण फोटो बघितला, गाडीची काच फुटलेली. तो राष्ट्रवादीनेच मारला कशावरून? हा चर्चा ते काय, चर्चा आपणच करताय ना, मग त्यांनी ते तर आमचे विरोधकच आहेत ना, ते दुसरं कुणाचं नाव घेणार? ते दुसरं भाजपचं नाव तर घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आता मधी जे मुंबईमध्ये घडलं ते काडतुसं वगैरे तिथं सापडली, त्याच्या संदर्भामध्ये कुणी रचलं? एका पोलीस APIनी रचलं. आता अशा पद्धतीनं कुणी तर स्वतःच रचून आपल्या गाडीवर एखादा दगड मारला असता काय सांगता येतं? मागे एकदा सोलापूरच्या घाटामध्ये जुन्या पत्रकारांना आठवत असेल की एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या गाडीवर काहीतरी दगड काय बॉम्ब असं काहीतरी स्फोट बीट झाला, एवढं राजकारण त्याच्यातनं झालं. काही सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न करतात. पण मी काल नाशिकमध्ये बोलत असताना सांगितलं, व्यक्ती कुणी असू द्या, जो तो आपल्या पक्षाचं काम करत असताना कायदा कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने वागावं असंही मी बोललो. पण आता ते बोललं तरी तुम्हाला पुन्हा खुमखुमी हे असंच आहे तसंच आहे तर काय करता? अहो त्यांनी किती पत्रं लिहावी हा त्यांचा अधिकार आहे, ते काय आम्हाला विचारून पत्र लिहिणार आहे? ते पत्र लिहिणार मग आम्ही काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे, ते त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना काय पत्र लिहावं हा पूर्णपणे. पण पत्र कुणी कुणाच्याबद्दल लिहायला लागलं म्हणजे ज्याच्याबद्दल पत्र लिहिलं जातो तो आरोप तो माणूस दोषी आहे असं तर समजण्याचं कारण नाही. मी आज तुमच्याबद्दल पत्र लिहिलं आमच्या वरिष्ठांना म्हणजे काय तुम्ही दोषी झाला? ते तपास केला पाहिजे ना, त्याच्याबद्दल शहानिशा केली पाहिजे ना. ही काही मोगलाई लागली काय का? हुकुमशाही आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, पत्र लिहायचा अधिकार आहे, ठराव करण्याचा अधिकार आहे. पण एकंदरीतच पक्षाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये असा ठराव झालेली पहिलीच कदाचित वेळ असेल, हे पण आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. स्लोडाऊन झालं, वरनं वॅक्सिन कमी मिळते म्हणून स्लोडाऊन झालं. आपली वर ओळख असली तर वॅक्सिन पाठवा, लगेच फास्ट करून टाकतो लगेच. आत्ता ती पण चर्चा झाली, 1.25 लाखापर्यंत आपण पुण्यामध्ये गेलो. पण आता पॉप्युलेशनचा विचार करता बहुतेक उत्तर प्रदेशला आपल्या तुलनेमध्ये वॅक्सिन जास्त चाललेलं आहे. आजच्या घडीला महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, पण उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांना तिथं वॅक्सिन जर जास्त दिलं गेलं तर कदाचित ते पुढं जाऊ शकतील. पण आपल्याला पाहिजे तेवढी रिक्वायरमेंट आपली फुलफिल झाली तर आमचा प्रयत्न आहे ऑगस्ट एंडपर्यंत महाराष्ट्राला पूर्णपणे वॅक्स 31 ऑगस्टपर्यंत करायचं. आता मगाशीच सौरवराव म्हणले, दादा 1.25 लाख केलं आणि दुसऱ्या दिवशी 65,000 आलं, कारण वॅक्सिनच कमी आलं. शेवटी तयार होणारं वॅक्सिनचा पुरवठा देशातल्या प्रत्येक राज्याला त्या त्या प्रमाणातच ते देत आहेत आणि त्याचं वाटप हे स्वतः
केंद्रातले लोक लक्ष घालून करतात. नाही ना, सुरळीत झाल्यासारखं वाटत नाही, कारण कधी कधी एकदम जास्त येतं, कधी कधी एकदम कमी येतं. त्याच्यामुळं आपण कधी 1,25,00,000 करतो पुण्यामध्ये आणि कधी एकदम 65,000 करतो, एवढी ती तफावत आहे. ही आपली अडचण आहेच. आमच्या तर सगळ्या स्टाफची तयारी आहे 1,25,00,000 नाही 1,50,000 जायची तयारी, कारण आज पण खूप जणांनी वॅक्सिन सेंटर सुरू करण्याच्याबद्दलची मागणी केली आणि जी मागणी रास्त आहे ती आम्ही मान्य केली. पण नुसते सेंटर उघडून पण चालणार नाही, वॅक्सिन पण मिळालं पाहिजे. नाही, त्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिघं मिळून त्या बाबतीमध्ये घेतील. कारण मध्ये एक शिष्टमंडळ राजू शेट्टी साहेबांचं, मेधा पाटकरजींचं, प्रतिभा शिंदेताईंचं असं सगळं आलेलं होतं. त्यांचं मत त्याबद्दलचं वेगळं आहे. आम्ही ही भूमिका घेतलेली आहे, शेतकऱ्यांना अडचणीचा ठरणारा, शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारा, शेतकरी विरोधी असणारा कुठलाही कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये लागू करणार नाही. त्याच्यात काही बदल, हमीभावाची गॅरंटी दिली, असे काही गोष्टी आहेत त्याच्यात. किंवा उद्याच्याला मी शेतकरी आणि तुम्ही माझा माल उचलला आहे, त्यावेळेस तुम्ही त्या मालाचे पैसे 3 दिवसात का 7 दिवसात दिले नाही तर तुम्हाला इतके लाख रुपये दंड वगैरे, असं काही 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 त्याच्यात चर्चा झाली आमच्या कमिटीमध्ये. त्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा न येणाऱ्या बाबी असतील तर त्याचं आम्ही समर्थन करू. पण राजू शेट्टींचं म्हणणं की आता सुप्रीम कोर्टानेच त्याला स्थगिती दिलेली आहे, तर कशामध्ये करायचं? कारण छत्तीसगड, राजस्थान आणि पंजाब ह्या तिघांनी केलं तर तिथं सही वगैरे, आम्ही पण कायदा केला तर सही राज्यपालांच्याकडे जाते, मग ते राज्यपालांनी पण सही केली पाहिजे, हाही मुद्दा आहे. नंतर ते राष्ट्रपतींकडे जाते. पडा नाही नाही, त्याच्यात आपण आता एवढ्या मोठ्या महामहिम व्यक्तीबद्दल न काही तिथं पाठवता असं बोलणं, राजू शेट्टीनं बोलणं वेगळं आहे, ते आज मी बोलणं म्हणजे धडाकाचं लगेच एक ब्रेकिंग न्यूजचा सुरू व्हायचा. नाही, मला माहिती नाही, मला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, रात्री त्यांचा फोन आला होता. मी म्हटलं साहेब माझी सकाळी ही 11:30-11:30 मीटिंग आहे, ती झाल्यावर मी दुपारी निघतो, मी संध्याकाळी तुमची भेट घेतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. विविध विषयांवर आपली मतं त्यांनी मांडली.